महाराष्ट्र शासनाने 4 मार्च 2024 कोकणच्या कोकणवासियांच्या आड येणारा आणि कोकणवासियांना उद्ध्वस्त करणारा जो सिडको प्राधिकरणाचा जीआर जो काढलेला आहे त्याच्यामध्ये कोकणातला पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 4 जिल्ह्यातल्या 1,635 गावातली जवळजवळ 6.5 लाख हेक्टर जमीन ही आता सिडकोच्या अखत्यारीमध्ये येणार आहे. आम्ही जाळत नाही पण हा जी आर काढून टाकायचं आम्ही ठरवलेलं आहे. पायदळी तुडवण्याचं ठरवलेलं आहे. हे हा संपूर्ण जी आर काढून टाकायचं ठरवलं. अरे मुर्दाबाद 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 मुर्दाबाद. कोकणच्या मुळावर येणाऱ्या शिंदे सरकारचा विकासावर विचार करणाऱ्या शिंदे सरकारचा गली गली में चोर है शिंदे सरकार चोर है गली गली में चोर है शिंदे सरकार चोर है. दुर्दैवाने या महाराष्ट्र सरकारने 4 मार्च 2024 रोजी एक जी आर काढला आणि त्या जी आरच्या माध्यमातून कोकणातला पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 4 जिल्ह्यातले 1,635 गावं आणि जवळजवळ 6,42,000 हेक्टर एवढी जमीन ते आता सिडको प्राधिकरणाच्या अखत्यारीमध्ये त्यांच्याकडे देण्याचं ठरवलेलं आहे. त्यामुळे 6.5 लाख हेक्टर जमिनीवर असलेल्या ग्रामपंचायती असलेल्या नगरपंचायती असलेल्या नगरपालिका यांच्यावर आता थेट सिडकोचं नियंत्रण येणार आहे. सिडको पूर्णपणे ते कार्यान्वित करणार आहे आणि हे करत असताना केवळ शहरी भागच नाही किनारपट्टी तर आहेच पण त्याचबरोबर मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेला भाग कोस्टल रोडला लागून असलेले गाव ही आता या संपूर्ण गावांवर सिडकोचं नियंत्रण येणार असल्यामुळे सिडकोचे स्वतंत्र नियमावली सिडकोचे स्वतंत्र रूल्स आणि सिडकोच्या माध्यमातून रिझर्वेशन ही आता गावागावांमध्ये टाकली जाणार आहेत आणि जेणेकरून आजपर्यंत ग्रामपंचायतीचा सुरू असलेला कारभार नगरपंचायतीचा सुरू असलेला कारभार यावर थेट सिडकोचं नियंत्रण येणार असल्यामुळे ग्रामपंचायतीचं अस्तित्व संपेल नगरपंचायतीचं अस्तित्व संपेल आणि सिडकोच्या नियमावली करत असताना सिडकोचा 40(1) हा जो अधिकार आहे तो आता गावामध्ये लागू होईल आणि त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांवर अतिक्रमण होणार आहे आणि म्हणून या सिडकोच्या प्राधिकरणाच्या अधिकाराला आम्ही सर्वांनी विरोध केलेला आहे. केवळ आणि केवळ संभाजीनगरला हा सिडको प्राधिकरण लागलं नाही नागपूरला सिडको प्राधिकरण एवढ्या मोठ्या प्रमाणात लागला नाही पुण्याला एवढ्या मोठ्या प्रमाणात प्राधिकरण लागला नाही पण कोकणवरच सिडको प्राधिकरण आणण्याचा जो मूळ जो त्यांचा डाव आहे कुटील डाव आहे त्याच्या पाठीमागे कोकणातला सौंदर्य कोकणातल्या आंबा बागायती कोकणातल्या काजू बागायती कोकणातलं हे निसर्ग सौंदर्य हे केवळ परप्रांतीय धनिकांच्या ताब्यात घालण्यासाठी अशा पद्धतीने सिडको प्राधिकरणाची अंमलबजावणी करायचं ठरवलंय. त्याला विरोध केवळ शिंदे सरकारचा विरोध नाही
तर कोकणच्या विकासाच्या मुळावर आलेल्या या सिडको प्राधिकरणाचा आणि ते सिडको प्राधिकरण आणणाऱ्या शिंदे सरकारचा आम्ही या ठिकाणी तीव्र धिक्कार केलेला आहे। ठीक आहे, महायुतीच्या ज्या काही जागा वाटप असेल त्यांचं त्यांना करून दे, पण करत असताना एकमेकाचे गळे चिरू नका, एवढंच मला सांगायचं आहे। रवींद्र वायकरांचा प्रवेश काल झाला, परवा उद्धव ठाकरे होते, ईडीचं बळी, बाकी काय ते आणि त्यांचं कुटुंबीय पूर्णपणे ईडीच्या कुरुंगामध्ये, चौकशी तर आहेत परंतु ईडीच्या तुरुंगाचं धाक दाखवून अशा पद्धतीने प्रामाणिक कार्यकर्त्याला तुम्ही सतवताय समजू शकतो, पण त्याच्या कुटुंबियांना सुद्धा तुरुंगामध्ये टाकायची भीती ज्या वेळेला निर्माण होते त्यावेळेला दुर्दैवाने अशा पद्धतीचा निर्णय त्यांना घ्यावा लागतोय। आमदार म्हणतात, तानाजी सावंत मंत्री म्हणतात की उद्धव ठाकरेंना आपण केलं मुख्यमंत्री आमची चूक होती, असं तानाजी सावंत या ठिकाणी, ह्या गद्दार आणि बेमान आणि इतर पक्षांची चाटेगिरी करणाऱ्या तानाजी सावंतला उद्धवजींवर बोलायचा अधिकार नाहीये। धन्यवाद। भास्कर शेठ आमचे आदरणीय नेते आहेत, त्यांना बोलण्याचा अधिकार आहे, कान पिळवटण्याचा अधिकार आहे आणि आमचा त्यांचं स्थान आम्हाला एक मोठा आमच्या मनामध्ये हृदयामध्ये आणि पक्षामध्ये सुद्धा अजिबात होणार नाही। माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब सुद्धा त्यांच्याशी बोलतील योग्य वेळेला आणि पुढचा मार्ग आम्ही काढू। त्याची चिंता तुम्ही करू नका, भास्करराव मोठ्या मनाचे आहेत, एवढं करा, एवढं मात्र खरा। धन्यवाद।